किती महत्व आहे तिला. पूर्वीचे लोक खरंच खूप हुशार होते, पूर्वज आपले. त्यांनी बघा, तुळस आपल्या अंगणात आणून ठेवली. तुळस 24 तास ऑक्सिजन देणारं झाड आहे, वनस्पती आहे. तुळशीच्या प्रत्येक पार्टचा, प्रत्येक अवयवाचा, प्रत्येक घटकाचा उपयोग आपल्याला सोन्यापेक्षाही जास्त होतो. सोन्यापेक्षाही जास्त तुळशीच्या प्रत्येक पार्टचा आपल्याला उपयोग होतो. समजा पुरुषांना जर समजा काही फारच थकवा वाटत असेल, एनर्जी नाही आहे, म्हणजे काहीच 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 करता येत नाही, उठता बसता सुद्धा हाडं वाजतायत, त्रास होतोय, कॅल्शियम कमी पडतंय, विटॅमिन डी कमी पडतंय, शरीरात ऑक्सिजनची लेवल कमी होते, तर अशा लोकांनी, म्हणजे स्त्रियांना पण चालतं, पण जास्तीत जास्त करून हा प्रयोग आहे तो पुरुषांना जास्त चालतोय. पान घ्यायचं, आपलं खाऊचं पान असतंय ना, ते पान घ्यायचं, मिठाच्या पाण्यानं धुवायचं, त्याचा देठ तुडून टाकायचा, त्याला साधारण जरासा चुना लावायचा त्या पानाला. आपण पान कसं खातो त्या पद्धतीनं चुना लावायचा, थोडासा कात घालायचा त्याच्यात, आणि तुळशीच्या झाडाचं मूळ साधारण एवढं घ्यायचं छोटस, आणि ते मूळ त्यात घालायचं, हे मिक्स करायचं आणि खायचं. म्हणजे पानच, पानाचा विडाच तयार करायचा, पण त्यात मात्र सुपारी घालायची नाही, हे लक्षात ठेवा. सुपारी बिलकुल नाही घालायची. हे जर तुम्ही केलात तर तुमचा टोटली थकवा किंवा उत्साह नसतो बघा बऱ्याच लोकांना, अजिबात उत्साहच नाही, सदानी कदा काहीतरी वगैरे ढकलत ढकलत नेल्यासारखं त्यांचं असतं जीवन. तर अशा लोकांनी हे खायला चालू करा, 15 दिवसामध्ये बघा उत्साह किती वाढायला लागतो, खूप एनर्जी यायला लागते. सोबत जर समजा तुम्ही अशोकाच्या पानांचा जर रस करून पिलात, अशोकाची पानं असताना रस किंवा काढा हे जर करून पिलात, तर बघा पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटायला लागेल तुम्हाला. तुम्ही कुठलीही कामं पटपट पटपट करायला लागाल, आळस वगैरे सगळं निघून जाईल. अंदरूनी विकनेस असतो, ज्याचा परिणाम आपल्या कुटुंबावरती जास्त होतो, अंदरूनी विकनेसमुळं. तर हे सगळे प्रॉब्लेम त्यातनं सॉल्व होऊन जाते. लक्षात घ्या बरं का, मला जे सांगायचं आहे ते परफेक्ट करा, तुम्हाला त्याचे रिझल्ट येणार येणार आणि येणार, कारण हे मी करून बघितलेलं आहे स्वतः. मग आता भगिनींना पण विनंती करतो, पिंपळाचं झाड आहे बघा इथं, ह्या झाडाचं जर समजा तुम्ही काढा जर करून पिलात, किंवा जर रस जर करून सलग 15 दिवस पिंपळाच्या पानांचा काढा किंवा रस जर पिलात, तर गर्भाशयात गाठी होणार नाही, किंवा ब्रेस्टला गाठी येतात त्याही सगळ्या निघून जातात. हार्मोन्स इनबॅलेन्समुळे ह्या गोष्टी होतात. म्हणजे मासिक पाळी जेव्हा निघून जायला लागते, हे 15 वर्ष अगोदर चालतं बरं का, त्याच्यानंतर 15 वर्षानंतर मग आपली पाळी निघून जाते. अगोदर या हालचाली सुरू होतात थोडं थोडं थोडं. शरीरात एका मिनिटात असे कुठले बदल होत नाहीत, त्याच्या पाठीमागं खूप दिवस असतात, खूप कारणं असतात. हार्ट अटॅक सुद्धा तुम्हाला एका मिनिटात येत नाही, माणसाला हार्ट अटॅक सुद्धा एका मिनिटात येत नाही. कमीत कमी 2 तास अगोदर त्याची माहिती आपल्याला लागायला लागते, आणि कमीत कमी 2 वर्ष अगोदर त्याचं प्लॅनिंग सुरू होतं. 2 वर्ष अगोदर आपल्याला त्याचे आपले लक्षणं दिसायला लागतात, आणि जेव्हा येणार असतोय त्याच्या आधी 2 तास तर खूप तीव्रता जाणवायला लागते. ही समजून घ्यायला पाहिजे. अंग तापणे, असं अस्वस्थ होणे, बेचैनी वाढणे, उदासीनता वाढणे, काही केलं तर करमतच नाही, किती वाढ जरी घातलं तरी आपल्याला ते अजून कमीच वाटतंय. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ऑक्सिजनची लेवल कमी पडायला लागली. हे ऑक्सिजनची लेवल, हृदयाला ऑक्सिजनची गरज आहे. दवाखान्यात गेल्यानंतर बघा ऑक्सिजन लावतात, बरं वाटायला लागते, माणूस जगतो त्याच्यात. तोच आपण घरच्या घरी घ्यायचा आहे ऑक्सिजन आणि जगायचा आहे. तुळशीचं झाड आपल्या दारातच असते, तुळशीच्या पानांचा रस 2-3 चमचे करून पिला, त्याच्यावर कोमट पाणी पिला, लगेच बरं वाटायला लागते, ऑक्सिजनची लेवल वाढते बॉडीत, खूप छान वाटायला लागते. पित्तामुळे सुद्धा अशा गोष्टी होतात, पण माणसं काय घाबरूनच मरतात, आता आलं आता संपलं सगळं आता मरतंय म्हणतात, आणि खरोखर मरतात. खरंच सांगतो, अशा वेळेस अस्वस्थ वाटायला, बेचैनी वाढायली, उदासीनता वाढायला लागली, किती वारं घातलं तरी बरं वाटत नाही, मग त्यावेळेस असं घाम सुटायला लागतो, मग छातीत दुखायला लागतंय, पाठीत दुखायला लागतंय, चमक आल्यासारखं होतंय, चक्कर आल्यासारखं होते, उलटी आल्यासारखं होतंय. ह्या गोष्टी पित्तामुळे सुद्धा होतात बरं का, असं ते सिनेमात दाखवतात तसं मरत नाही, असं कधी मरत नाही, ते यायच्या अगोदर खरोखर तुम्हाला मृत्यू म्हणजे काय ते कळायला लागतंय, हे जाणवून देते. मरण म्हणजे काय आहे याची जाणीव होते तुम्हाला. म्हणून माणसं बघा शी शिव करतात जीव जायच्या अगोदर, एवढं त्याचं ते भयानक तीव्रता असते. आणि ही भीती तुम्हाला रोज उठून औषध खायला भाग पाडते, म्हणून अशी औषधं घ्यायची नाही. आणि हे येण्यापाठीमागं सुद्धा कारण औषधच आहे.
पूर्वी हार्ट अटॅकचं प्रमाण किती होतं, अटॅक यायचं पण किती होतं, आणि आज किती आहे हे बघा. आज आपण जे औषधं खातो ना, केमिकल खातो, औषध फवारणी केलेल्या भाज्या खातो, प्रत्येक गोष्ट खातो. आज माता भगिनींना विचारतो, तुम्ही धान्य जे घरात ठेवता तर त्याच्यात कडुलिंबाची पानं टाकता का? आपण त्याच्यात तुम्ही ना ती कडुलिंबाची पानं टाका, निरगुडीची पानं टाका. निरगुडी माहिती आहे ना, काय म्हणतात तिकडं, निरगुडी. तर त्याची पानं टाका. तुम्हाला संध्याकाळच्या वेळेत घरात सुद्धा सांगतो की निरगुडीची पानं जर तुम्ही जाळला, एक 10-15 पानं घ्यायची, विस्तव करायचं, विस्तवावरती फक्त ती ओली पानं टाकायची. घरात मच्छर थांबला तर विचारा, घरात पाल थांबली तर विचारा, घरात उंदीर थांबलं तर विचारा. या गोष्टी साध्या साध्या आहेत. आपल्याला आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारची लिक्विड लावतो, वेगवेगळ्या प्रकारच्या कॉईल लावतो, ज्या कॉईलच्या धुरामुळे लहान मुलांना दम्याचा त्रास होऊ शकतो. तुम्ही बघा की ते लिक्विड लावायचं, बरेच लोक असं जवळ डोक्याजवळ लावून झोपतात मच्छर चावू नये म्हणून. डोकं किती जड होतं बघा, दुसऱ्या दिवशी उठायला नको वाटते. तुम्ही बघाय, उठताना त्रास होतो आपल्याला, झटकीपट जाग आल्याने आपण उठून बसलाच नाही, एक प्रकारची नशाच चढते त्यानं. आणि मच्छर मरतात का? मच्छर त्या नशेत 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 मच्छर झोपलेले असतात. ते बंद करा, सगळे मच्छर उठून जातात का नाही बघा. हे प्रयोग करून बघा. तेच तुम्ही ना, आपल्याला मारायचं नाही ना, राहू दे. तुम्ही काय करा, ती पानं जाळून बघा, बघा सगळं खरंच आहो. आणि ह्याचा एवढा फायदा होतो आपल्याला की आपल्याला त्वचा विकार कुठले होत नाही, चर्मरोग कोणतेही होत नाहीत. हे जर तुम्ही घरी रोज जर जाळलात तर किती सोपं आहे. पण हे करत नाही आपण. खरंच विनंती आहे, पाया पडतो, करून बघा. निरगुडीचा पण फार उपयोग आहे. तुम्ही जर समजा त्याची पानं आणलात, मिठाच्या पाण्यात धुतलात, चुरडलात, आणि दोन दोन थेंब जर नाकात जर सोडलात, आणि जर असं जर बसलात, 10 मिनटं झोपलात तुम्ही, तर आयुष्यात परत कधी डोकं दुखणार नाही, आयुष्यात कधी डोकं दुखू शकत नाही. हे करून बघा. नाकातून रक्त येत आहे, शिंका येतात सकाळी उठल्याबरोबर. यांनी सुद्धा अशी ह्याची तुळशीच्या पानांचा रस करायचा, मिठाच्या पाण्यात धुवायचा, रस करायचा, दोन दोन थेंब तुम्ही नाकात सोडायचा. बघा ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून शिंका येणं बंद, 15 दिवस करून बघा. हे खरं तर उष्णतेमुळं होतंय, उष्णतेचा त्रास ज्या नाही त्याच्या पाठीमागची कारणं बघत चला. आणि अजून एक सगळ्यांना पाया पडतो, मी खरंच विनंती करतो, मला रडायला येते ही गोष्ट सांगताना. खरं तर खरंच मी इतकं बघितलंय ना, इतकं बघितलंय नाही हो, मला माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे काही गोष्टी. माणसांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे लक्षणं नसतात, आणि तरी तो आजार आहे म्हणून त्याची औषधं खातात. असं खूप चाललंय हल्ली, तुम्ही बघा. खरंच म्हणजे मी जास्त बोलू शकत नाही, कारण माझ्या डोळ्यातलं पाणी थांबवू शकत नाही. लहान मुलांना कॅन्सर, लहान मुलांना कॅन्सर काय लक्षणं असतात? लहान मुलांच्या किडन्या फेल, बाळ पोटात आहे तेवढं सांगायला लागलेत की आता किडन्या फेल आहेत म्हणून. माझ्याकडं प्रूफ आहे, मी असंच बोलत नाही. 13 महिने बाळ ॲडमिट होतं, 13 महिने बाळ ॲडमिट होतं. 8व्या महिन्यात बाईला 8वा महिना लागला आणि तिला सांगितलं किडन्या फेल आहेत. काय त्या माणसाला लक्षणं दिसली असतील? आज बरेच लोक बघा काय झालेलं नसते, बीपी तपासला की 160 बीपी झाला, खा गोळी. का मेला होतास, कुठं काय झालं होतं तुला, कशाला गोळी खायला जातो बाबा, काय झालं, काय होतं? बीपी तपासला, मशीन सांगते म्हणून तुम्ही गोळ्या खाता. माझ्याकडे बरेच लोक येतात, मला राग येतो खरं सांगाय तर ह्या गोष्टीचा. साहेब रिपोर्ट बघा की तेवढं, आमचा रिपोर्ट बघा की पीटी होती रिपोर्ट त्याच्या आईला, काय असतंय त्याच्यात? रिपोर्ट काढणाऱ्याने तुला बरा केला का? ती काय सांगते, ऑपरेशन करायला पाहिजे. अरे न बघता तुला बरं करायची जबाबदारी मी घेतोय ना, खरंच सांगतो. काय गरज नाही रिपोर्टची, रिपोर्ट स्वतः काढायचा. आपल्याला काय झालंय स्वतःला कळतंय की नाही? पण आमचा स्वतःवरती विश्वासच राहिला नाही हो, त्या मशीनवरती विश्वास जास्त झालाय हो. एवढ्या कुटीचं मशीन आहे, खोटंच उगीचं सांगतंय वय. अहो ते कुटीच आहे, पण हे किती आहे, अनमोल आहे. अब्जावरती रुपये घाला तुम्ही, बघा हे मिळतंय का विकत करत, एकदा संपलं की संपलं, मिळतंय का? नाही मिळत. हे एकदा गेलं की गेलं, हे अनमोल आहे. ह्याचं ऐकायचं का त्याचं ऐकायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. रिपोर्टमध्ये काय असतो, काय असतं काय,
ते वाचणार त्यातलं ते पण वाचून तीच सांगणार आणि मी पण वाचून तेच सांगणार, वेगळं काय का? ते वेगळ्या भाषेत वाचून सांगणार का मी वेगळ्या भाषेत वाचून सांगणार आहे? त्यात ज्या भाषेत लिहिलंय ती भाषा मी वाचून त्याचा अर्थ सांगणार. ते कोणी तुमच्या इथं एखादं कोण जर इंग्लिश मिडियमला असेल तर ते पोरकं सुद्धा वाचून त्याचा अर्थ सांगणार. त्याला काय डॉक्टरच व्हायला पाहिजे असं कुठे? ह्याचे अर्थ काय काय आहेत ते लगेच सांगणार तुम्हाला. मग अर्थ महत्वाचे आहेत का त्याच्यावरचा इलाज महत्वाचा आहे? आणि काय होतं हे राहिलं बाजूलाच, लक्षणं तरी काहीच नसतं. बरेच लोक बघा किडनी फेल गेले, काय नाही साहेब म्हणाले जरासा थकवा जाणवत होता म्हणून गेलो, डॉक्टर म्हणले चिकन.